शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थांबवणं हे आपलं लक्ष. नागपूरमधल्या बैठकीत अमित शहा यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नागपूरमध्ये संवाद, तर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मात्र जम्मू काश्मीरमध्ये. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात, घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, अक्षयचं पोस्टमॉर्टेम पूर्ण. बदलापूरमधल्या नराधमाच्या एन्काउंटरनंतर देवाचा न्याय हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये, भाजप नेत्यांकडूनही उल्लेख, तर दिघे स्टाईलनं न्याय झाल्याची शिंदेंच्या नेत्यांची प्रतिक्रिया. एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काउंटर करेल, राऊतांचा घणाघात. अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काउंटर विरोधकांचा झाला. आशिष शेलार यांचा पलटवार, पवार ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही हल्ला बोल. सुखदुःखामध्ये एकमेकांकडे जाणारं, शरद पवारांबद्दल अजित पवारांनी एबीपी माझावरती व्यक्त केल्या भावना. पवार कुटुंब एकच असल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादांचंही मत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.